नमस्कार, कसे आहात सर्व? माझं नाव आहे आर्च दीपक आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. जर आतापर्यंत तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा, म्हणजे माझे येणारे सर्व नोटिफिकेशन, माझे येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचून जातील. तर आपण आहोत सध्या पन्हाळगडाला. पन्हाळगडावर, पन्हाळगड हे कोल्हापूरपासून जवळच असलेलं ठिकाण आहे आणि इथे शिवाजी महाराजांचा अतिप्राचीन किल्ला आहे ज्याचं नाव आहे पन्हाळगड. या पन्हाळगडाला वेगवेगळे बुरुज आहेत, तर त्यापैकी एक म्हणजे दुतोंडी बुरुज जो आपण बघणार आहोत. हा बुरुज कसा आहे तुम्ही आधी तर बाहेर याच्या सगळीकडून बघून घ्या. पन्हाळगडाला खरं मी आलो, मला खूप आनंद होतो आहे. आणि अशा ठिकाणी जिथे छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांनी जे किल्ले केले आहेत, ज्या वास्तू केल्या आहेत, ते आपल्या सर्वांना बघण्यासारखे आहेत. या ठिकाणाहून पण व्ह्यू दिसतो आहे. पन्हाळगडाचा खालची बाजू आहे ही. पन्हाळगडावरील बुरुजांच्या मालिकेतील दोन महत्त्वाचे बुरुज म्हणजे दुतोंडी व दौलती बुरुज. पन्हाळा न्यायालय इमारतीच्या मागील बाजूस तटालगत असणाऱ्या दुतोंडी बुरुजाला दोन्ही बाजूंनी वर जाता येते, जसं आपण बघत आहात. पूर्णपणे दगडी बांधकामात हा बुरुज बनवलेला आहे. या बुरुजावर उत्तरेकडील 25 ते 30 मैलाचा टापू पाहता येतो. या बुरुजापासून काही अंतरावरच एक दौलती बुरुजसुद्धा आहे, तो जमल्यास आपण नक्की बघूया. या बुरुजावरून शत्रूची जेवढी खंडोडी केली जाईल तेवढी ती राज्याची दौलत समजली जाईल. म्हणून या बुरुजाला दौलती बुरुज असे म्हणतात किंवा दुतोंडी बुरुज असे म्हणतात. दुतोंडी बुरुज तर आपण बघितलाच. आता आपण आणखी एका ऐतिहासिक ठिकाणाकडे जाऊ, ते म्हणजे वाघ दरवाजा. भेटूया तिकडे. तर आहे पन्हाळगडाचा वाघ दरवाजा. आता तबक उद्यानचं दरवाजा म्हणून ओळखला जातो, कारण आतमध्ये तबक उद्यान आहे, तिथे लिहिलेलं आहे. त्याच्यासाठी फीज लागते आतमध्ये जाऊन, तुम्ही पाहू शकता. सर्प उद्यान आहे. हा जो वाघ दरवाजा आहे हा सुद्धा पन्हाळगडाचा मुख्य दरवाजांपैकी असलेला एक दरवाजा आहे आणि हाही तेवढाच रेखीव आणि सुंदर आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये या वाघ दरवाजाचे हे खाणे दिसतात. या ठिकाणी लोक राहत असतील. कारण इथनं आतमध्ये जाणारा रस्ता जो आहे तेव्हा लोकांची चौकशी करण्यासाठी इथे पहारीकरी असणार. हे बघा इथे जसं रूम्स आहेत, त्याला पाहून असं मी नक्कीच सांगू शकतो. आणि केवढे जाडजाड आणि मोठे मोठे दगडे लावले तिथे, किती भव्य काम आहे. पन्हाळगड किल्ला कोल्हापूरच्या जवळ असलेल्या एका सुंदर किल्ल्यापैकी एक किल्ला आहे. चला खाली जाऊया. सांभाळ ना, इथे खूप माकड आहेत.
तर आपण सध्या आहोत पन्हाळगडावर आणि हा वाघ दरवाजा आहे. वाघ दरवाजा पन्हाळगडाचा एका मुख्य दरवाजांपैकी एक दरवाजा आहे. इथे माकडं बघा किती जास्त आहेत. खाण्यापिण्याच्या वस्तू इथे नका आणू हा. जेव्हाही केव्हा या ठिकाणी याल तर माकडं घेऊन पण होऊन जातील. चला खाली जाऊया. खाली उद्यान आहे. अयो ही पन्हाळगडाची प्रतिकृती आहे. म्हणजे सगळ्यात पूर्ण हा भव्य किल्ला छोट्या छोट्या ठिकाणी काय काय आहे हे दाखवलेलं आहे. जसं चार दरवाजा, नायकींचं सज्जा कोठी, वाघ दरवाजा जिथे आपण सध्या उभं आहोत, नंतर दुतोंडी बुरुज, नंतर राजदिंडी मार्ग, अंबरखाना, तीन दरवाजा, पुसाटी बुरुज, हे सगळे या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहे. बरं, या ठिकाणी खूप माकडं आहेत. आपण जरा खाली जाऊया. या ठिकाणी संपूर्ण पन्हाळगडाचा इतिहास लिहिलेला आहे. म्हणजे कोणी काय काय केलं हे सगळं तुम्ही बघून घ्या. तिसऱ्या शतकामध्ये सम्राट अशोकाने बौद्ध शिक्षण प्रचारासाठी पन्हाळ्याच्या पश्चिमेस पांडवदरा येथे व ज्योतिबाच्या पूर्वेस एका मैलावर गुहा खोदल्यात. हो, खूप इंटरेस्टिंग माहिती आहे. या उद्यानाला तबक उद्यान असे म्हणतात. वाघ दरवाजातून तुम्ही इथे पाहण्यासाठी येऊ शकता. सुंदर उद्यान आहेत. आपण इथे या ठिकाणी आहोत आणि इथे ना वेगवेगळं काय काय लिहिलेलं आहे. हे तबक उद्यान, ॲक्च्युली मी म्हटलं की हे स्नेकचं परिसर आहे, स्नेक उद्यान आहे, पण नाही आहे तसं. हे इथे हे वनपरिक्षेत्र आहे आणि या ठिकाणी प्रत्येक वेगवेगळ्या झाडांची, फुलांची, पक्ष्यांची माहिती दिलेली आहे. अतिशय सुंदर असा पन्हाळगडावरील हा महत्त्वाचा बुरुज आहे आणि संपूर्ण काम हे मोठमोठ्या दगडांनी केलेलं आहे. पन्हाळा खूप सुंदर जागा आहे, तुम्ही नक्की इथे बघण्यासाठी आहे. ही वरची बाजू आहे बुरुजाची. इथनं पन्हाळगडाची सुंदरता सगळीकडून तुम्हाला पन्हाळगड दिसेल. बघा, छोटंसं गाव आहे, सुंदर गाव आहे. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असणार तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा नवीन ठिकाणी, नवीन जागेवर. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.